खूपच मुंगळा असेल आणि अजून चार जण बसवले तर त्यांना पण आपल्याला फूड रेस्ट इथे मागे 300 kg पर्यंत आणि की 3 क्विंटल पर्यंत जाईल। हे बघा मी तुम्हाला अनफोल्ड करून दाखवतो। अनफोल्ड केलं का काय असं नमस्कार मित्रांनो, प्रदीप भाऊ हे तुम्ही काय आणलंय? हा हे काय आहे? काय मशीन आहे? काय आहे? कोणत्या पृथ्वीवरती बनतं काय मशीन? हे सांगा बरं, कुठे बनतं मशीन? हे फॉरेनर आहे। प्रदीप भाऊ, प्रदीप भाऊ पण काय म्हणा, असे सेक्सी दिसत आहे तुम्ही या गाडीवरती, एक नंबर दिसत आहे। ही शोभती तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे प्रदीप भाऊ। वेलकम वेलकम इन अवर मराठी युट्यूब चॅनल। आणि आज परत एकदा आपण रामभाऊंच्या माळ्यामध्ये आलेलो आहे एक नवीन गाडी घेऊन। पण प्रदीप भाऊंचं रिएक्शन बघू। प्रदीप भाऊ, ज्यावेळेस तुम्ही ही गाडी बघितली तुम्हाला कसं वाटलं? गाडी खूप चांगली, म्हणजे मला एकदम एकदम म्हणजे हक्काबक्का झाले का नाही, किंवा काय आलं हे काय आलं नाही का, जबरदस्त लेवल तर नाही का, एकदम भारी। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहो हाय एनर्जीची LD, रिमार्क कंपनी आहे आणि हाय एनर्जीची सिरीज आहे आणि त्या सिरीजमध्ये LD नावाची ही गाडी आहे। LD मीन्स लोडर, बेसिकली या गाडीचं नावच लोडर आहे, कारण की याच्यामध्ये आपण एवढ्या लोडिंगसाठी म्हणजे वेट लोडिंगसाठी काय गुड्स लोडिंगसाठी म्हणजे आपलं सामान लोड वगैरे करण्यासाठी एवढ्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहे ना, काही तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल की भाई काय काय दिलेलं आहे गाडीमध्ये। हे बघा इथे 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 किती किती ठिकाणी किती ठिकाणी ठेवू शकतो, बरं नाही प्रदीप भाऊ? प्रदीप भाऊ अंदाजन समजा याच्यावरती समजा माणसं बसवले, आपण किती माणसं बसतील आरामशीर? दाटेवाटी करून बसतील 5 जण तर आरामशीर बसतील 100%। आणि एकदा 2 जण पोरं आणि इथे एक जण ठेवून द्यायचं, बरं का? फॅमिली गाडी वाटते, अरे फॅमिली गाडी मोठ्या फॅमिलीसाठी नाही का। तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या संदर्भात बोलणार आहोत, याचा रिव्ह्यू करणार आहोत, याच्यामध्ये काय काय बघायला मिळतं ते बघणार आहोत। आणि जर अजून चॅनलला काय करायचंय, लाईक करा, सबस्क्राईब करायचंय, एड्या सबस्क्राईब करायचंय, लाईक करणारच ते व्हिडिओ आवडणार आहे त्यांना, आणि कमेंट करा ही गाडी तुम्हाला कशी वाटते। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया रिव्ह्यूला। तर मित्रांनो, स्टार्ट करूया चावीपासून। हे बघा, याची चावी काही अशा प्रकारे बघायला मिळते, सिम्पल चावी, आणि याच्यामध्ये किलेस एंट्रीचं जे फंक्शन आहे ते पण आपल्याला बघायला मिळतं। छोटंसं रिमोट आहे, ज्याला 4 बटन्स आहे, लॉक अनलॉक, आपलं बीपचं एक बटन आहे, आणि एक काय म्हणतात अँटी थेफ्ट अलाराम म्हणतो नाही का, त्याचं एक बटन आहे, असे 4 बटन बघायला मिळतात। किलेस एंट्रीचं जे फीचर आहे ते आपल्याला स्कूटरमध्ये बघायला मिळतं। प्रदीप भाऊ, तुम्ही आता गाडी लावून द्या, म्हणजे आम्ही रिव्ह्यू करू, बरं का? नाही प्रदीप भाऊ गाडी लावत आहे, लावा लावा गाडी, लावा गाडी, लावा, चला चला पटकन फास्ट। तर मित्रांनो, समोरून बघायला गेलं तर आपल्याला LED हेडलाईट्स बघायला मिळतात, साईडने आपल्याला हॅलोजन इंडिकेटर्स, हे सगळं एकाच पॅनलमध्ये, म्हणजे जास्त असं इकडे लाईट तिकडे लाईट दिलेलं नाही, यांनी सगळं एकाच ठिकाणी एकाच त्याच्यात एकदम भारी रित्या दिलेलं आहे। पूर्ण LED सेटअप आहे आणि इथे आपल्याला वरती खूप मोठी बकेट जी आहे याच्यामध्ये म्हणजे नेक्स्ट लेवल सामान आपण भरू शकतो, याच्यामध्ये काही पण नाही का, भाजीपाला वगैरे जे पण काय असेल ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो, अशा लेवलची एकदम दणकट अशी MS जे रॉड म्हणतो ना छोटे छोटे, त्याची बकेट आपल्याला बघायला मिळते। रिमार्क्सची जी नंबर प्लेट आहे ती बघायला मिळते। नंबर प्लेटची बेसिकली तुम्हाला गरज नाही आहे, कारण की नंबर प्लेटची गरज नाही येईल, कारण की 25 किलोमीटरचा टॉप स्पीड आहे, त्याच्यामुळं बेसिकली काय माहिती का RTO चे नियम लागू नाही होती, बरं नाही प्रदीप भाऊ? त्याच्यामुळे याला नंबर प्लेट लावायची गरज नाही आहे, तर असं सिस्टम आहे। समोरच्या बाजूने थोडेसे बाजूला आले तर तुम्हाला इथे आपले मडगार्ड म्हणतो नाही का आपण, ते तुम्हाला स्टेनलेस स्टीलचे बघायला मिळतं। मित्रांनो, स्टेनलेस स्टीलचे या एवढ्या महागाईच्या दुनियेमध्ये बघा, स्टेनलेस स्टीलचे मडगार्ड दिले म्हणजे एकदम मोठी गोष्ट आहे, नाही का? एकदम म्हणजे याच्यामध्ये 25% सुद्धा प्लास्टिक नाही, 5% प्लास्टिक आहे फक्त, बाकी सगळं मेटल आहे, पूर्ण मेटल या गाडीमध्ये। तर असं स्टीलचे मडगार्ड आहे, हे रेग्युलर शॉकअप जबरदस्त आपल्याला। मी याचं रिव्ह्यू म्हणजे क्वालिटी वाईज नाही सांगत, मी फक्त एक वॉल करून म्हणतो नाही काय तो सांगतोय फक्त। टायर्स बोलायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला 90, 100, 110 टायर्स बघायला मिळतं। ट्यूबलेस टायर आहे मित्रांनो, खूप जाड विड आहे यांचीवाली, 10 इंचचं डायमीटर यांचं वाला ट्यूबलेस आहे, आणि पुढे पण डिस्क ब्रेक बघायला मिळतो आणि मागे पण डिस्क ब्रेक बघायला मिळतो, म्हणजे पुढे आणि मागे दोन्ही बाजूने डिस्क ब्रेक आहे, त्याच्यामुळे ब्रेकिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे। थोडेसे मागे आले तर इथे आपल्याला फूड रेस्ट बघायला मिळतं, जे की म्हणजे नेक्स्ट लेवल आहे, म्हणजे एकदम खतरनाक लेवलचे फूड रेस्ट आपल्याला बघायला मिळतात, एकदम हेवी आणि एकदम दणकट असे फूड रेस्ट बघायला मिळतात। इथे फूड रेस्ट, इथे फूड रेस्ट, हे आपल्या रायडरसाठी आहे, हे आपले पिलियनसाठी आहे। आणि अजून जर खूपच मुंगळा असेल आणि अजून 4 जण बसवले तर त्यांना पण आपल्याला फूड रेस्ट इथे मागे दिलेले आहे। अशा प्रकारे साधारणतः 4 ते 5 लोकांच्या फूड रेस्टची जी सुविधा गाडीने करून दिलेली आहे। हाय एनर्जी LD या कंपनीचं नाव आहे, सॉरी रिमार्क कंपनीचं नाव आहे, आणि हाय एनर्जी हे LD हे या गाडीचं नाव आहे। इथे बघा हाय एनर्जी LD लिहिलेलं बघायला मिळेल, इथे पण ब्रँडिंग मिळेल थोडीशी, आणि ही जो बॉक्स दिसतोय ना, या बॉक्समध्ये पूर्णपणे बॅटरीच आहे, आणि बॅटरी चार्जिंग करायला इथे आपल्याला एक सॉकेट बघायला मिळतं। इथे आपण प्लग केलं चार्जिंग की बॅटरी जे आहे चार्ज होता। बॅटरी चार्जिंग करण्यासाठी साधारणतः
5 ते 8 घंटा टायमिंग लागतो, म्हणजे 5 घंट्यामध्ये आपल्याला साधारणतः 70% चार्जिंग होते, तिथून वरती 3 तास लागतात 100% चार्ज व्हायला. तर असं पूर्णपणे सिस्टम आहे. इथे बूट स्पेस आहे याच्या खाली, इथे पण आपल्याला स्टिकरची ब्रँडिंग बघायला मिळते. बूट स्पेस मी तुम्हाला दाखवेल नंतर. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप स्पेसिफिक गोष्ट आहे, मी खूप ऑब्झर्व केली की दुसऱ्या गाड्यांमध्ये नाही मिळत, दुसऱ्या स्कूटरमध्ये नाही बघायला मिळत. इला डुअल स्टँड आहे, म्हणजे साईड स्टँड त्या बाजूने पण आहे, या बाजूने पण आहे, असं 2 साईड स्टँड आपल्याला बघायला मिळतं. हा आपला मेन स्टँड आहे ज्याच्यावरती आपण गाडी होल्ड करू शकतो. थोडेसे मागे आले तर बघा, इथे पण आपल्याला सामान वगैरे ठेवण्यासाठी, कॅरेट्स वगैरे ठेवण्यासाठी इथे पण थोडीशी जागा करून दिलेली आहे. स्प्रिंग लोडेड सिस्टम पूर्णपणे. आणि सस्पेन्शनचं बोलायला गेलं ना, आता तुम्ही बघू शकता 3 सस्पेन्शन ह्या बाजूला, 3 सस्पेन्शन त्या बाजूला, म्हणजे 6 सस्पेन्शनचा पूर्णपणे हा सेटअप आहे. रिअरचं पण मडगार्ड स्टेनलेस स्टीलचं बनलेलं आहे. आणि टायरचं बोलायला गेलं, रिअर साईडचं सेम 90-100-10-10 इंचचे टायर आहे. आणि हब माउंटेड मोटर याच्यामध्ये बघायला मिळते. ब्रशलेस डीसी मोटर म्हणतो नाही का, BLDC मोटर ती याच्यामध्ये आहे. माझ्या अंदाजे मोटरचं साधारणतः कंपनीने स्पेसिफिक डायमेन्शन नाही दिलेले, स्पेसिफिक पॉवर आउटपुट नाही दिलेलं आहे, पण 2500 वॅटची मोटर याच्यामध्ये यूज केलेली असावी असं मला तरी वाटतंय वैयक्तिक. आणि रिअर साईडला डिस्क ब्रेक बघायला मिळतं. हे बघा, रिअरचे डिस्क ब्रेक आहे, ते ट्यूबलेस टायर रिअरला पण आहे आणि फ्रंटला पण आहे, त्याच्यामुळे टेन्शन पण घ्यायचं काही काम नाही आहे. तर अशा प्रकारे पूर्ण सिस्टम आहे. इथे आपल्याला सीट बघायला मिळतं. आता हे सीट फोल्ड आहे म्हणून सीट आहे, अनफोल्ड केल्यावरती इथे पण आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकतो. हे बघा, मी तुम्हाला अनफोल्ड करून दाखवतो. अनफोल्ड केलं का काय, अशा प्रकारे प्लॅटफॉर्म तयार होतो. याच्यावरती आपण कॅरेट्स वगैरे गोणी झाली, युरियाची गोणी झाली, खताच्या गोण्या वगैरे याच्यावरती ठेवू शकतो आणि आपण इझिली ट्रॅव्हल करू शकतो. तर अशा प्रकारे याला अनफोल्ड पण केल्यावरती आपल्याला 2 ते 3 जण आरामशीर याच्यावरती बसू शकता. अशा प्रकारे पूर्ण सिस्टम आहे. पिलियनला बॅक रेस्टसाठी इथे थोडंसं हे बनवलेलं आहे, त्यांनी एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. बॅक सपोर्ट म्हणतो नाही का आपण, इथे बॅक सपोर्ट चांगला मिळतो. आणि रिअर साईडला आपल्याला इथे रिमार्कची ब्रँडिंग बघायला मिळते. इथे आपल्याला हुक बघायला मिळतो, इथे म्हणजे रिवर्स उडू शकतो आपण. इथे टेल लॅम्प, इंडिकेटर सगळं एकत्र आहे. असं बाकी याच्यामध्ये दाखवण्यासारखं काही नाही आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये बरं का. हा, फंक्शनॅलिटीच्या बाबतीत एकदम जबरदस्त आहे. छोटे छोटे हुक्स पण बनवून दिलेले, बघा दोरी वगैरे बांधलेले नाही, ट्रॅक्टरला वगैरे असतं बघा, ट्रॉलीला वगैरे, असे हुक्स पण इथे बनवून दिलेले आहे, जेणेकरून इझिली आपण दोरी वगैरे रस्सी वगैरे आरामशीर बांधू शकतो. डिझाईनच्या बाबतीत बोलायचं गेलं ना, एकदम रफ अँड टफ डिझाईन आहे. पूर्ण डिझाईन जी आहे ती MS पाईपची आहे, त्याच्यामुळे याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलची जी वेट कॅरिंग कॅपॅसिटी आहे. मी सगळं सांगेल तुम्हाला कॅपॅसिटी, मोटर पॉवर वगैरे, पण आपण पहिलं सगळं एस्थेटिक बघून घेऊ. हा, आता पूर्णपणे मी तुम्हाला एक्सटेरियर दाखवला, आता मी तुम्हाला इंटेरियर दाखवतो, म्हणजे फंक्शन्स वगैरे झालं, डिस्प्ले वगैरे कसं काय काय नाही. तर हे बघा, असं येतं काहीतरी कन्सोल आहे. इथे आपलं इग्निशन स्विच आहे, इथे चावी लावली आणि इथे चालू केलं काय बघा. इथे आपल्याला पार्किंग मोड दिसतं ॲक्टिवेट. आता इथे कसं माहिती आहे का, 1, 2, 3 मोड दाखवतं, त्याच्यामध्ये कोणते मोड बाईक चालू आहे, स्पीडोमीटर आहे, वोल्टेज आहे, किती किलोमीटर आहे आणि चार्जिंग कॅपॅसिटी किती आहे नाही का बॅटरीची, ते दाखवतं. एवढंच डिस्प्लेमध्ये सिम्पल डिस्प्ले, बस एवढं झालं का. त्याच्यानंतर इथे हँड कंट्रोल्स बघायला गेलं, अप्पर डिप्पर, साईड इंडिकेटर्स, हॉर्न बरोबर. त्याच्यानंतर इकडे आपलं मेन हेडलॅम्प ऑन ऑफ, इथे रिव्हर्स फॉरवर्ड, इथे गिअर मोड म्हणजे 1, 2, 3. आता 1, 2, 3 म्हणजे माहिती काय, बेसिकली स्पीड तोच राहील 25 किलोमीटर टॉप स्पीड, पण पिकअप घ्यायची कॅपॅसिटी आहे ना आपली वाढून जाते, म्हणजे तिसऱ्या मोडला एकदम हाय रेसला पिकअप घेऊन टाकतं आणि पहिल्या मोडला थोडंसं स्लो पिकअप घेतं नाही का, असं सिस्टम आहे. आणि हे ब्रेक्स आहे, हा फ्रंट ब्रेक आहे, हा रिअर ब्रेक आहे. ब्रेक ज्यावेळेस तुम्ही प्रेस करता त्यावेळेस ॲक्सिलेटर घेत नाही गाडी. हा एक सेफ्टी फीचर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे काय माहिती का, रिअर व्ह्यू मिरर, हे आपला साईड मिरर म्हणतो नाही का, साईड मिरर, रिव्ह्यू मिरर, साईड मिरर, या साईड व्ह्यू मिरर आपल्याला इथे बघायला मिळतात. एवढंच त्याच्यामध्ये जास्त सगळी फंक्शनॅलिटी नाही आहे, पण भाई साहेब काय सांगू तुम्हाला, हे बघा हिची डिझाईन जी आहे ना एकदम रफ अँड टफ डिझाईन आहे नाही का, रफ अँड टफ, म्हणजे असं वाटतं की गाडीचं ना एकदम जबरदस्त लेवलचा लोड कॅरी करू शकते नाही का. अशा प्रकारे पूर्ण डिझाईन येतो आला आहे. पूर्ण जी फ्रेम आहे पूर्ण MS फक्त हँडल सकाप जबरदस्त, आणि छोटे मोठे पार्ट्स आहे ना स्टेनलेस स्टीलचे बनवलेले, बाकी पूर्ण MS माइल्ड स्टील म्हणतो नाही का आपण, माइल्ड स्टीलचं बनवलेलं आहे पूर्णपणे. आणि बूट स्पेस मी तुम्हाला एकदा दाखवतो, दाखव बूट स्पेस प्रदीप भाऊ, बूट स्पेस दाखवते आपल्याला. प्रदीप आहो, बूट स्पेस म्हणते, गाडी चालू नाही करायची आहे, बूट स्पेस नाही. हा, हे बघा इथे तुम्हाला फ्लोअर बोर्ड आहे, इथे पण खूप चांगला स्पेस बघायला मिळतो, म्हणजे इथे आपण इझिली 2-1 कॅरेट ठेवू शकतो ना आरामशीर, 1 कॅरेट ते एकदम इझिली. असे बूट स्पेस दाखव तुम्ही पहिला, जरा चावी घ्या आणि बूट स्पेस दाखवा. प्रदीप भाऊ आपल्याला बूट स्पेस दाखवत आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही एकदा लाईकचं बटन दाबायचं आहे आणि कमेंट करायचं प्रदीप भाऊंसाठी. हे बघा इथे चावी लावली का, असं तुम्हाला बूट स्पेस बघायला मिळतो. इथे तुम्ही बेसिक लेवलचा डब्बा वगैरे, हा ते बरोबर म्हटलंय, बरोबर भाऊ, डब्बा वगैरे ठेवू शकतो जेवणाचा वगैरे, एवढी लेवलची जागा इथे आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि इथे पण प्लॅटफॉर्म्स आहे, इथे पण आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकतो. त्या बाजूला पण सेम प्लॅटफॉर्म आहे, स्प्रिंग लोडेड आहे, म्हणजे याला असं इकडे बाहेर ओढलं की असं हा फोल्ड पण होऊ शकतो आणि असं ओढून खाली गेलं तर हा अनफोल्ड पण होतो.
तर असा पूर्णपणे सिस्टम आहे याचा वाला. आणि आता याच्यात काय सांगावं तुम्हाला, कारण की आताचं सगळं मी टेक्निकल म्हणजे जे पण एक्सटेरियर इंटेरियर म्हणून सांगितलं आहे. आता आपण मेन गोष्टींकडे जाऊ. काय माहिती आहे का याच्यामध्ये तुम्हाला फंक्शनॅलिटी काय काय मिळते बरं का नाही प्रदीप भाऊ? कारण कसं गाडी घेताना आपण काय विचार करतो की वेट कॅरिंग कॅपॅसिटी बरं का. आता हिचं हिचं मोठंच तो आहे की कोणी पण जा इच्छा बसचा फक्त येणं चाललं पाहिजे बरं का नाही असा विषय बरं का नाही प्रदीप भाऊ? आता आपण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो वेट कॅरिंग कॅपॅसिटी किती झाली अक्षरशः. म्हणजे मी सुद्धा हँग झालो होतो. 300 kg पर्यंत आणि की 3 क्विंटलपर्यंतच याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी आहे. म्हणजे 300 kg पर्यंत ही आरामशीर वेट कॅरी करू शकते. आणि साधारणतः 4 ते 5 जण तुम्ही तर म्हणतो कुठेच गेले नाही याच्यावर बसले तरी ना काहीच अडचण नाही आहे. ही फुल स्पीडमध्ये पळते भाऊ. वाजू नका भाऊ, वाजू नका बटन ना बस. अशा प्रकारचा पूरा सिस्टम आहे. कुठे पण आपल्याला बरीचशी जागा बघायला मिळते. बकेट आहे छोटीशी, याच्यामध्ये बरंच सामान आपल्याला समाविष्ट होऊ शकतं. तर असा पूर्ण सिस्टम आहे या गाडीचा. आणि प्राईजचं बोलायला गेलं आता कसं माहिती आहे का मित्रांनो, हा वेट कॅरिंग कॅपॅसिटी चांगली आहे, खूप चांगली आहे. पण प्राईजचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी 1 लाख 1 लाख 20 हजारापर्यंत जाऊ शकते. म्हणजे 1 लाख ते 1 लाख 20 हजारापर्यंत अकॉर्डिंग टू डिफरंट डिफरंट हे. जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर सिरम मोटर पिंपगाव बसवंत, सिरम इलेक्ट्रिक मोटर्स पिंपगाव बसवंत यांच्याकडे तुम्हाला ही भेटून जाईल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना सांगा भूषण भाऊंचा व्हिडिओ बघितला आणि आम्ही आलेलो आहे, तुम्हाला डिस्काउंट पण स्पेशलाइज करून देतील ते. तर मित्रांनो आता हे त्याला मी प्राईस सांगितली, रेंज सांगितली, चार्जिंग तुम्हाला सांगितलं मी 5 ते 8 तास लागतं चार्जिंग करायला येईल. आणि आता हिच्यामध्ये कसं माहिती आहे का, 2 बॅटऱ्यांचा सेटअप आहे. सो दॅट्स वाय हे बॅटरी नॉन रिमुवेबल आहे. त्याच्यामुळे बॅटरी काढायचं काही संबंध येत नाही, डायरेक्ट चार्जिंग करंट डायरेक्ट चालवायचं आहे. आणि बेसिक लेवलचे ब्रेकिंग वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं. कलर्स वगैरे याच्यामध्ये काही नाही आहे. ब्लॅक कलरमध्येच ही बाईक आहे आपल्याला ती बघायला मिळते. स्कूटर बेसिकली स्कूटर बघायला मिळते. आणि एवढंच आहे, छान स्कूटर आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, सर्व कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर खालचं जे रेड बटन आहे ते दाबायचे. कोणतं बटन दाबायचं आहे प्रदीप भाऊ? रेड बटन दाबायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि लाईक करायचं व्हिडिओला. प्रदीप भाऊ लाईक करायचं व्हिडिओला. ओके तुम्ही पण करायचं आणि तुम्ही पण करायचं बरं का. चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बरं का नाही. तोपर्यंत तिला टाटा बाय बाय घेऊन जाऊया आता.